हॅलो मित्रांनो वेलकम टू जेजाऊ प्रबोधनी आज आपण या लेक्चरमध्ये इन्फोर्समेंट डिरेक्टरी जे आहे ज्याला आपण मराठीमध्ये अंमलबजावणी त्या अंमलबजावणी संचलनालय विषयी आपण डिटेल इन्फॉर्मेशन याच्यामध्ये बघणार आहोत तर सोनिया गांधी असतील किंवा राहुल गांधी असतील यांना ईडीच्या नोटीस बजावलं गेलं त्यामुळे ईडी जास्त न्यूजमध्ये आणि बाकी जर आपण विचार केला तर बाकी म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये अनेक राजकीय नेत्यांना ईडीच्या नोटिसा बजावल्या गेला त्यामुळे सुद्धा ईडी जास्त न्यूजमध्ये आणि या ईडीची स्थापना एक मे एकोणीसशे छप्पन मध्ये झालेली आहे मग या ईडीचं एम्ब्लम तुम्हाला समोर दिसतं त्या ईडीविषयी विषयी आपण डिटेल इन्फॉर्मेशन या लेक्चरमध्ये पडताळून पाहण्याचा तर प्रयत्न करणार आहोत चला तर मग स्टार्ट करूया आजच्या लेक्चरला बघूया ईडीविषयी विषयी काय इन्फॉर्मेशन आहे ते पहिलं तर इथं दोन ऍक्ट आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती असायला पाहिजे पहिला जो आहे फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट ज्याला आपण फेमस सुद्धा मध्ये म्हणतो जो एकोणीसशे चा ऍक्ट आहे आणि दुसरा म्हणजे प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट ज्याला आपण पी एल ए सुद्धा म्हणतो तो जो ऍक्ट आहे तो दोन हजार दोनचा ऍक्ट आहे या दोन ऍक्टची माहिती आपल्याला कशासाठी असायला पाहिजे तर त्या या दोन ऍक्ट मधल्या नियमांची अंमलबजावणी करण्याचं कामच खऱ्या अर्थानं ईडी करतं इन्फोर्समेंट डिरेक्टरी करत असते आणि स्पेशलिस्ट ज्युरिस्डिक्शन अँटी करप्शन त्याचबरोबर भ्रष्टाचाराच्या ज्या काय ऍक्टिव्हिटीज असतात करप्शनच्या ज्या काय ऍक्टिव्हिटीज असतात त्याला सुद्धा पायबंद घालण्यासाठी खऱ्या अर्थानं ईडीची स्थापना केली गेली करप्शनशी रिलेटेड सुद्धा मॅटरमध्ये ईडी कारवाई करताना आपल्याला पाहावंच मिळत असते हे पहिल्यांदा आपल्याला चांगल्या पद्धतीनं खऱ्या अर्थानं माहिती असणं गरजेचं आहे दुसरं महत्वाची गोष्ट काय तर आता ही न्यूजमध्ये काय जसं की तुम्हाला राहुल गांधींचं एक्झाम्पल सांगितलं सोनिया गांधींचं एक्झाम्पल सांगितलं त्याचबरोबर अनेक राज्यांमध्ये विशेष करून महाराष्ट्रामध्ये अनेक राजकीय नेत्यांना अशा पद्धतीच्या ईडीच्या नोटीसा बजावलेल्या आपल्याला पाहत मिळेल त्यामुळे सुद्धा ईडी जास्त कॉन्ट्रोवर्सीमध्ये चर्चेमध्ये आलेला भाग होता त्यामुळे आपल्याला ईडीची इन्फॉर्मेशन असणं कुठेतरी गरजेचं आहे मग आता ती जी ईडीची इन्फॉर्मेशन आहे ती बघत असताना पहिल्यांदा आपल्याला हे बघणं गरजेचं आहे की ईडीची स्थापना काय ईडी ची स्थापना एक मे एकोणीसशे छप्पन ला झालेली आहे मग एक मे जर लक्षात ठेवायचं असलं तर एक मे हा महाराष्ट्र दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो महाराष्ट्राची स्थापना म्हणून सुद्धा साजरा केला जातो मग तशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता की एक मे एकोणीशे छप्पन रोजी ची स्थापना झाली आता ची स्थापना डायरेक्टली इन्फोर्समेंट डिरेक्टरी म्हणून झाली आहे का तर नाहीये ईडीला पहिल्यांदा इन्फोर्समेंट युनिट म्हटलं जायचं इन्फोर्समेंट युनिट एक युनिट म्हणून याची स्थापना झाली होती फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ऍक्ट या ऍक्ट मधल्या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी म्हणजे त्या अंतर्गत असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो परंतु एकोणीसशे सत्तावन्न या वर्षी युनिट या युनिटचं रूपांतर जे आहे ते डिरेक्टरेट मध्ये झालं म्हणजे या युनिटला त्यानंतर काय म्हटलं जाऊ लागलं तर इन्फोर्समेंट डिरेक्टरेट किंवा ई डी असं त्याला म्हटलं जाऊ लागलं आता प्रेझेंटली जे हे ईडीचं कामकाज आहे ते कोणाच्या अंतर्गत चालतं तर डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू मिनिस्टर ऑफ फायनान्स म्हणजे वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत याचं कामकाज चालतं आणि विशेष करून वित्त मंत्रालयाचं एक डिपार्टमेंट आहे त्याला आपण डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू म्हणतो या डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू च्या अंतर्गत या ईडीचं कामकाज चालत असतं म्हणजे थोडक्यात आपल्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर कोण कर चोरी करत बेकायदेशीर मालमत्ता खरेदी करून ठेवते अशा पद्धतीच्या ज्या काही भ्रष्टाचाराच्या कारवाया असत आहेत त्याच्या त्याचा परिणाम आपल्या देशाच्या रेव्हेन्यूवर होतोय हा जो निगेटिव्ह परिणाम आहे या निगेटिव्ह परिणामांना नकारात्मक परिणामांना पायबंद घालण्याचं काम कोण करत असते ईडी करत असते त्यामुळे ज्या ज्या वेळेस ईडीची कारवाई होईल आणि त्याच्या त्या त्यामध्ये जर एखाद्या व्यक्ती गुन्हेगार सापडत असेल तर त्याची वेगवेगळी मालमत्ता जप्त झालेली आपल्याला ऐकायला मिळाला असेल मग ती मालमत्ता जी जप्त झालेली असते त्या मालमत्तेचं कुठंही रेकॉर्ड नसतं म्हणजेच ती कुठंतरी इल्लीगली खरेदी केलेली असते थे, त्याचा व्यवहार जो आहे तो इनलिगली बेकायदेशीर झालेला असतो त्यामुळे खऱ्या अर्थानं डायरेक्टली ईडी जी आहे ते मालमत्तेवरती कारवाई करत असते तो तर संबंध आपल्याला माहिती असणं कुठंतरी गरजेचं थे। आहे त्याचबरोबर ही जी काय ईडी आहे याच्यामध्ये जसं की मी अगोदर पण तुम्हाला सांगितलं दोन ऍक्ट खूप महत्वाचे आहेत एक तर फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट नाईन्टीन नाईन्टी नाईनचा आहे ज्याला आपण फेमा म्हणतो शॉर्टमध्ये आणि दुसरा जो आहे तो प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट आहे दोन हजार दोनचा ज्याला आपण पी एम एल एक्ट सुद्धा म्हणत असतोय मग आता याच्यामध्ये रिक्रुटमेंट कशा पद्धतीने होत असते याच्यामध्ये भरती कशा पद्धतीने होत असते एक तर डायरेक्टली भरती केली जाते याच्यामध्ये पर्सनलची त्याचबरोबर याच्यामध्ये अगोदर मध्ये असणाऱ्या व्यक्तींची सुद्धा नियुक्ती केली जाऊ शकते जसे की वेगवेगळे इन्व्हेस्टिगेशन एजन्सीज असतात कस्टम अँड सेंट्रल एक्साइज ड्युटी जे काही डिपार्टमेंट आहे त्याच्या रिलेटेड काय ऑफिसर्स असतात इन्कम टॅक्स ऑफिसर्स असतात किंवा पोलीस डिपार्टमेंटचे रिलेटेड ऑफिसर असतात त्यांचे सुद्धा खरं तर नेमणूक त्याच्यामध्ये होत असते हे आपल्याला चांगल्या पद्धतीनं माहिती असायला पाहिजे त्याचबरोबर ऑदर फंक्शन जे आहे ते ऑदर फंक्शन कोण कोण त्या पद्धतीचं आहे तर ऑदर फंक्शन म्हणजे काय तर आता याच्यामध्ये प्रोसेसिंग केसेस ऑफ फिगेटिव्ह फ्रॉम इंडिया अंडर ए फिगेटिव्ह इकॉनॉमिक ऑफेंडर ऍक्ट टू थाउजंड एटीन म्हणजे जे बुडवे आहेत देशातले किंवा बँकेचे एखाद्यानं लोन घेतले आणि तो लोन बुडवून तो फरारी झालेला आहे पळून गेलेला आहे देश सोडून गेलेला आहे जसं की विजय माल्याचे एक्झाम्पल घ्या तुम्ही नीरव मोदीचे एक्झाम्पल घ्या मेहुल चोक्सीचे एक्झाम्पल घ्या अशा पद्धतीच्या लोकांवरती कारवाई कशा का पद्धतीने आपण करू शकतो याचा विचार सुद्धा ईडीच्या द्वारेच होत असतोय ती सुद्धा अथॉरिटी ईडीकडे कडे कधी कधी दिली जाते त्याचबरोबर स्पॉन्सर केसेस ऑफ प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन अंडर कन्झर्वेशन ऑफ ए फॉरेन एक्सचेंज अँड प्रिव्हेंशन ऑफ स्मगलिंग ऍक्टिव्हिटीजीन सेव्हन्टी फोर आता स्मगलिंग ऍक्टिव्हिटीज रिलेटेड जो ऍक्ट आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तरचा याच्यामधील काही नियमांचं अंमलबजावणी करण्याचं काम त्याच्यावरती कारवाई करण्याचं काम त्या व्यक्तींवरती हे सुद्धा ईडी आपल्याला करताना पाहाव्याच मिळतं त्यामुळे ह्या सुद्धा हे सुद्धा ऍक्ट आपल्याला चांगल्या पद्धतीनं माहिती असणं कुठेतरी गरजेचं लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्याचबरोबर आता स्पेशल कोर्ट्स आता याच्यामध्ये एखादा व्यक्ती दोषी सापडत असेल किंवा दोषी ठरवायचा असेल किंवा याच्या अंतर्गत कोण आरोपी असेल त्याच्यावरती जी काही कारवाई आहे त्याच्यासाठी त्याची सुनावणी करण्यासाठी स्पेशल कोर्ट्सची तरतूद केली गेली आहे म्हणजे विशेष खर तर न्यायालयाचं खंडपीठ असेल ते खंडपीठ याच्या सिलेटेड सुनावणी करेल मग जर लाईन टू लाईन बघितलं तर फॉर द ट्रायल ऑफ एन ऑफेन्स पनिशेबल अंडर सेक्शन फोर ऑफ पी एम एल ए the central government in consultations with the chief justice of India, high court designated one or more session courts as a special courts the courts is also called pmla courts म्हणजे काय तर हाय कोर्टाचे जो जज असतो त्याच्या परमिशन नुसार याच्या रिलेटेड ज्या केसेस असतात त्यांची सुनावणी करण्यासाठी स्पेशल कोर्टची स्थापना केली जाते त्याला सेशन कोर्ट सुद्धा आपण म्हणू शकतोय स्पेशल सुद्धा त्याला आपण म्हणू कोर्टाला आणि त्याला पी एम एल म्हणू शकतो आता कोर्ट का म्हणायचं तर जो पी एम एक्ट आहे त्या ऍक्ट सेक्शन फोर मध्ये अशी तरतूद केली गेली की याच्या रिलेटेड केसेस हँडल करण्यासाठी स्पेशल कोर्टची स्थापना करावी त्यामुळे याला पी एम एल ए कोर्ट सुद्धा आपण म्हणू शकतो एनी अपेल अगेन्स्ट ऑर्डर पास्ड बाय पी एम एल ए कॅन डायरेक्टली बी फाईल्ड इन द हायकोर्ट फॉर दॅट आता याच्यामध्ये जर स्पेशल कोर्ट्स मध्ये सुनावणी झाली आणि तुम्हाला एखादी शिक्षा सुनावली किंवा सुनावली किंवा स्पेशल कोर्टचा जर तुम्हाला निर्णय समाधानकारक वाटत नसेल तर त्याला आपण आव्हान कुठं डायरेक्टली करू शकतोय तर डायरेक्टली आव्हान आपण हायकोर्टामध्ये करू शकतोय म्हणजे याच्याशी रिलेटेड जर सॅटिस्फॅक्शन कोणत्या पार्टीचं नसेल तर ती पार्टी डायरेक्टली हायकोर्टामध्ये अपील करू शकतो ही एक खूप महत्वाची तरतूद आहे आणि ती आपल्याला लक्षात ठेवणं कुठंतरी गरजेचं आहे ही खऱ्या अर्थानं इन्फॉर्मेशन जे आहे ते आपण इन्फोर्समेंट डिरेक्टरेशी रिलेटेड इन्फॉर्मेशन बघण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आशा आहे के की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं ही इन्फॉर्मेशन सांग सांगू शकलो असेल तुम्हाला चांगल्या पद्धतीनं ईडी विषयीची इन्फॉर्मेशन अगदी थोडक्या वेळात समजून घेता आली असेल आवडत असेल तर प्लीज लाईक करा नसेल तर डिसलाईक करा आणि डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोजेशन करू शकेन आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांना शेअर करा जेणेकरून सर्व मराठी विद्यार्थ्यांचा फायदा होऊ शकेल सो या ठिकाणी तुमच्या रजा घेतो भेटू आपण अशाच नवनवीन इंटरेस्टिंग लेक्चरमध्ये तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग गुड बाय टेक केअर